पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी कष्टाची भाकर केंद्राचा धान्य पुरवठा बंद केला असून अशा उमेदवाराला पुणेकर निवडून देणार का, असा प्रश्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी याबद्दल बापट यांनी समोर येऊन चर्चा करावी असे सांगितले. बापट हे धान्य पुरवठा मंत्री झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून कामगारांतर्फे स्वस्त भाकर देण्याचा उपक्रम सुरू असलेल्या कष्टाची भाकर केंद्राचा धान्य पुरवठा बंद केला. यातून त्यांना काहीही साध्य झाले नसून त्यांनी हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप बाबा आढाव यांनी केला. पण यावेळेला मात्र सरकार बदललंच पाहिजे हे आमचा आग्रह आहे, कारण यांनी खूपच गडबड करून आम्ही जे गेल्या 50 वर्षात कामगार चळवळीने जे मिळवलं ते यांनी इतक्या वेगळ्या वेगळ्या मार्गांनी हे केलेलं आहे. त्याची उदाहरणं मगाशी मी दिली आहे की बापटांच्यासारखा माणूस जो पालकमंत्री आहे सध्या, यांनी जे काही आमच्याशी वर्तन केलं आहे, कष्टाचे भाकर केंद्राचा सप्लायत पुरवठा मंत्री झाल्याबरोबर बहादुरी कोणती केली असेल तर कष्टाचे भाकर केंद्राचा धान्य सप्लाय बंद करून टाकला. काय मिळवलं त्यातून त्यांनी या तेच त्यांनी इकडे महात्मा फुले ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानचं मी काम करतोय. आम्ही 1500 फुटाची महानगरपालिकेची जागा महानगरपालिकेने ठराव पास केला की याने 1 रुपये वर्षाला भाड्याने नाण्याने वर्षाने कारण द्यावं 23 वर्षापूर्वी. बापट्यांनी स्वतः तेथे त्यावेळेला नगरसेवक असताना हे केलं की त्याला शासनाची मान्यता घ्यावी. आता बापट शासनात आहेत. आता महाराष्ट्र सरकारचे सेक्रेटरी सांगतात काही जरूर नाही आहे, एका ओळीचं उत्तर पुरेसं आहे, महानगरपालिका अशा तऱ्हेचा प्रस्ताव करण्यास समर्थ आहे, सरकारच्या ह्याची मान्यतेची गरज नाही. हे साधं उत्तर आहे, पण 23 वर्षात काम बापट्यांनी होऊ दिलेलं नाही आहे. आणि त्यामुळे प्रश्न असा असतो की आणि बोलतात मात्र मला माहिती नाही काय चाललंय ते, म्हणजे मालधकरचे कामगार बेकार मला माहिती नाही. अरे माहिती नाही म्हणजे काय, इथे इकडे लोकांना काढलं मला माहीत नाही, अरे मला कल्पनाच नाही असं काही बोलतात म्हणून काही खरोखर साधुवानीच आहेत ते. तेव्हा त्यांना तर गरिबांच्या तोंडचा घास काढणाऱ्या ह्या माणसाला खरोखर लोकांनी धार दाखवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यांनी खुलासा मी त्यांच्याबरोबर जाहीरपणे चर्चा करायला तयार आहे, कारण केंद्राचे पुरवठा मंत्री रामविलास पासवान, बापट आणि मी आम्ही तिघांनी म्हणून चर्चा केली आणि केंद्राने स्पष्ट सांगितलं आम्ही असं तुमचं धन बंद करा असं आम्ही तुम्हाला कोणालाही सांगितलं आणि बापट्यांच्या तोंडून त्यांनी वधून घेतलं. बापट मला सबब सांगत होते की केंद्राचे ऑर्डर आहे म्हणून.